मला शिष्टमंडळ मसुदा देण्याची टाळाटाळ काय करते, कारण 5 दिवस झाले, आज उद्या करत शिष्टमंडळ येते आणि तुम्ही सुद्धा परवा दिवशी म्हटले होते की जर उद्या नाही आले तर मी आपली भूमिका जाहीर करेल. तुम्ही सुद्धा थोडीशी सॉफ्ट भूमिका घेताय सरकारवर. नाही नाही, सॉफ्ट अजून भेटत काय नसतं. ते सरकार आपलं काय आपला धंदा तसला नाही. त्यांचा फोन आलता मला, ते मला म्हणले सगळं तयार आहे, फक्त मुख्यमंत्री साहेबाला दाखवायचं राहिले ते गडबडीत येत, एक दिवस लेट येतात पण येतात. मग आता तसं म्हणल्यामुळे ठीक आहे म्हणलं, मग काय हरकत नाही, असू शकते काही काम त्या निमित्त, कारण मध्ये 2-3 कॅबिनेट बैठका पण होत्या, नसं झाली भेट. मी आम्ही फक्त समजून घेतलं एवढंच, आणि ते बोलले ना, बोलले नसते तर मग मात्र आम्ही आमचं भूमिका सांगितली असती, यायचं तुम्ही का नाही यायचं म्हणून. परंतु ते आता कालही बोलले, परत कालसुद्धा बोलले मुख्यमंत्री कार्यालयाकडून की आम्ही आज उद्या येतो, मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली नाही, त्यांना विचारून निघणार आहेत आम्ही तिकडं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आम्ही 2-4 मंत्री तयार सुद्धा आहेत असंही सांगितलं. आमची माहिती अशी आहे की त्यावरती सह्या करायला कुणी रिस्क घ्यायला तयार नाहीये, आणि ह्या सह्या कुणी करायच्या याच्यावरनं त्यांच्यामध्ये एकमत होत नाहीये. मग त्यांना जड जाईल असं असेल तर तुम्ही चेष्टा करणार असाल सह्यासाठी, आणि आलेल्याला काय झालं, जे आले होते त्यांना काय झालं, ताकद नाही का त्यांच्या हातात सह्या करायला? फराळ खावा जरशी दिवाळीचा, कचा कचा सह्या करावा. इथं बोलायला कसं जमत होतं मग येऊन आलेल्यांना? आम्हाला उगा ना आधी लावू नका, तराला बी लावू नका. सह्यासाठी जर असल तर तुम्ही सह्या करा आणि ते लवकर घेऊन या, निवळ सह्यासाठी असेल तर. पण तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असेल तर आम्ही 2 दिवसात म्हणलो होतो तरी 7-8 दिवस दिलेत तुम्हाला. म्हणजे आम्हाला खरोखर मराठा समाजाला काहीतरी मिळवून द्यायचंय, आडमोठी भूमिका घ्यायची नाही म्हणून आम्ही तुम्हाला वेळ देतो. आणि तुम्ही आडमोठ्या शिरत असले मग कळन तुम्हाला बी, मग थांबा मग जरशी, आम्ही 1-2 दिवस वाट बघू मग. ओके, चलो धन्यवाद. श्याम पूजेचा मान आपल्याला द्यावा असं पंढरपूरच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हणलेलं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत पण ते मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत, आणि त्यामुळं त्यांच्या हस्ते न करता मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते कार्तिक एकादशी पूजा करावी. आता मी हे ऐकल्याबद्दल तर मी असं म्हणतो की मी भरून पावलो आताच, नाही जरी मिळाली तरी, कारण शेवटी समाज म्हणला आणि देवस्थान म्हणलं ते काय आमच्यासाठी ते भरपूर झालं, तेवढंच झालं तरी आपल्या, म्हणजे ते तर आशा नाही आहे पण समाजाची भावनेचेरणीच मी नतमस्त की बस याच्या पलीकडे काय बोलू शकणार. तुम्ही तुमची इच्छा आहे का असं जर म्हणले तर तुम्ही जाण्यासाठी तयार आहात? आणि मी एवढंच सांगितलं की समाजाची आणि देवस्थानाची भावना याच्यानेच मी नतमस्त होतो. मी दर्शन झाल्यासारखं झालंय मला, मी भरून पावलो म्हणले तरी पण आग्रह जास्त वाढला तर तुम्ही जाणार नाही. मी हेच म्हणलं की शेवटी मी त्यांच्या भावनेचा आत्ताच कदर केली की मला आत्ताच पूजा झाली असं वाटलं, माझ्या जीवाला समाधान वाटलं मला की पण मी तसं असं काहीच नाही की काय म्हणतात ना त्याला भुकवल्यासारखं की असं नाही, ते म्हणले आपल्याबद्दल दाखवलंय तुमच्या माध्यमातून ऐकलंय मी, याच्यातच भरून पुरलो आपण. आपल्याला काय तशी अपेक्षा नाहीये, तशी अपेक्षा